Plots for sale at Dhardal, just 5 kilometers from Mopa Airport. Plots ranging from 230 to 300 square meters, starting from rupees 15 to 17,000 only. Call now. खर म्हारग सर सद्या कर्नाटक महाराष्ट्र सारा कारण लगन पुण आज हमें पैल गोयन इतना पास पड़ो पुण सद्या बेलगाव जो मार्केट आ थर वह वाड़ जी म्हारग टमाटर पुण अचानक जो 80 रुपये आलो तेजी वाड़ जान 22 किलो क्रेट रेंजा 2,200 रुपये खाला कशे विकपाक जाय आमी 120 पैसे जायना सध्या जेन्ना तुम्ही म्हापसा आता पळयता तेन्ना गिरायक येता तेन्ना गिरायक तुमकां म्हारग म्हणटात अर्धा किलो घाल म्हणटा घालता आमी जो 1 किलो 1.5 किलो घेताले अर्धा किलो तरी घेतात अर्धो किलो घेता काम करता आनी किदें करूया अच्छा कित्याक म्हागाय चड वाडलेली आसा गिरायक आमकां प्रश्न करता पेट्रोल 100 रुपया आसा आनी टमाटे 120 तेंका म्हटलें फाल्यां जर टमाटां जर 40-50 रुपया जाली तर पेट्रोल 40-50 रुपया जाता काय म्हटलें उगी रावले मागीर हेची आनी वाडो शकता जो 120 आसा पळय टमाट आनी आतां देंवतेक लागतले आतां देंवतले अच्छा पण सध्या जी म्हापसा मार्केटान जी दर आसा पळय तो 120 चलता ऑल गोवा 120 आसा सद्याक 120 आसा की आनीक खंय तरी सुबेज 120 आसा इतर भाजयेचो दर कसो आसा किदें सद्या पावसाच्या दिसांनी भाजी कमी आसा बाकीची भाजी इतर कमी आसा फक्त टमाटो तो सध्या वाढलेलो आसा पण तरी डिमांड आसा भाई टमाटाक इतके कोण ना टॅग ना गिरायक ना टमाटाक ओके एक आणि गेलं 2 दिवस एकूण जाय म्हारग आसा की सवळ म्हारग आसा किदें रेट आसली पयली अचानक वाढ झाली 120 ओके सो तुम्ही आता घेऊ ना त्याला लागून क्या हुआ 120 महंगा है म्हणजे पीक जाता न्हू ते पीक सध्या कमी आहा आणि तेवढं पाऊस आता लेट पडलो त्याच्यामुळे ह्या पिकांक ना तसं टमाट आणि हे सगळे टमाट बसून कर्नाटक वचून येता ते सगळे टमाट थोडे येतात जे आमकां जाय आसले 4 गाडयो पळय ती येताना 1 गाडी येता आणि मार्केटात जसं बेळगावात जाऊन थंयसर जे मार्केट आहा त्या मार्केटान तुका हे आता की 20 गाडयो येता जाल्यार सध्या थंय 2 गाडयो येता म्हणटकच ते घेवपाक थंयसर लोकांची सगळी गर्दी जाता आणि ताका लागून ते रेट वाढत येता म्हाल नासल्यामुळे मेन कारण हेचे थंय पीक सध्या कमी आसा पीक सध्या कमी आसा माल ना सध्या थोडे जाय पावस कमी आसल्या कारणान पावस कमी आसल्या कारणान अच्छा सध्या टमाट जो येता गोंयान खंयसून खंयच्या वाठारांतल्यान येता कराड जो येता एक आनी खंयसून येता आनी आमच्या कर्नाटकान सगळे चडशे येता पळय खंयचे आतां चडशे जाग्यार आदी आसताले पळय सायडीक बिडी आसताले ते टमाटां ना थंयसर लोकल सगळे मेन आसा त्या जाग्यार वचून टमाट येतात सध्या बेळगावाचो रेट किदें आहा बेळगाव सध्या आता थंयसर 110 रुपया रेट आसा सध्या चालू ओके मागीर तेजी विक्री हांगासर 120 रुपया लागता कित्याक चड लागना आहा तेजेर आनी कांय ना आमकां तेजेर फायदा 1 रुपया बी मेळना टमाटाचे कित्याक इतले म्हारग जाला आनी कितें म्हणून लोक घेतले म्हारग ती 140 रुपया इतून जाय रेट तेजी आतां जाल्या काल रेट जाली ती बॉक्साची 2,300 रुपया एक रेट जाल्या बॉक्साची 22 किलो 23 किलो टमाट आसता हेचे गिरायकांचो फिडबॅक कसो आसता कितें करतलो आतां आतां 1 किलो व्हरतलो तर 5 किलो घेवन वयतलो न्हू आतां तेका जायना न्ही इतले पयशे तेजे जाग्यार हांव आतां हांगा रिकता म्हाका दिसता तेंच्यानी 1 किलो व्हरांक जाय म्हणल्यार कितें तें 1 किलो घेता जाल्यार 120 रुपया जाय हांवूच तर येत जाल्यार म्हाकाच घेवपाक तें दिसतलें की 120 रुपया खूब जाता न्हू तें
पाव किलो घेतलो आणि वयतलो. म्हणजे आम्ही पहिला जी इतर भाजी आहे त्याच्या फक्त परस जो मेन आता सध्या व्हॅल्यू वाढलेला असा तो फक्त टमाटाचाच वाढलेला असा. टमाट खरी मातशे एक भांगार घे सध्या झाली असा. सध्या भांगार झाले असा रेट आहे आणि अशी टमाटाची रेट ही केन्नाच सांगणारली ही फर्स्ट टाइम ही. त्याचप्रमाणे शॉर्टेज असलेलं आणि कोरोनाच्या टायमात बी त्यांना मेळान असल्या लोकांना त्यांना हाडलं आणि त्यांना लोकांनी 120 त्यांना ऐकलं म्हणजे एक दोन दिवसांनी दिले सांग. हे आता कम्प्लीट आता 8 दिवस झाले तर आता 120 चालतं आणि हे आणि 15 दिवस झाले आणि एक महिनोभर तरी असंच उरतले काय दिसता म्हाका. श्रावण महिनो येऊपाचा असा श्रावणान आणि वाढपाची असा वाढपण दिसून येतात ते रेपटे तुझ्या प्रमाणे आमकां वाढोवचे पडटा. काय थंयसर बेळगाव मार्केटाक रेट जाता पळय त्याच्या प्रमाणे रेट वाढटा. म्हणजे खंय तरी गिरायका ज्या जाग्यार 1 किलो 1/2 किलो घेताले थंय फक्त 1/2 किलो घेऊन पडटा न्हू. आणि कितें करतले 1 किलो टमाट घेतले परत दुसरे कितें घेतले 500-600 रुपये जाता न्हू लोकांचे लोक जोडटले कितें आणि खातले कितें इतले मारा. ही सध्या परिस्थिती जाल्ली आसा. आमकां म्हणजे एक पण बरें जालें म्हणजे कितें करतले काय टमाट नासताना म्हणल्यार तर भाजी विकपान ना मेन तो आयटम जावं. कारण कितें तें हांव काय सांगूंक शकना. हे ते भाजीवाले पूण आतां कितें आहा आसलेलो कितें रेट 30 रुपया कितें तरी आसले स्टार्टींग सो डायरेक्ट ते अबावताले 100 आतां पळयत जाल्यार 120 आसा. म्हणजे हे कितें म्हणून आतां हे आतां कोणी केला हे आतां मार्केटान हे करतात वो तेंचो मदीं दलाल आसा तो करता काय डायरेक्ट तेंकां येतात हे आतां कांय खबर ना. पूण हे सामान्य मनशाक परवडटा तशें न्हू गजाली ह्यो. आतां आमचो श्रावण येवपाचो आसा. श्रावणान आमी टोटली वेज आसता म्हणटकूच वेज म्हणटकूच थोडे लोक खातात अशे पूण वेज टोटल वेज अशें म्हणपाचें. पूण त्या टायमार मागीर एक सालाद सुद्दां करतले जाल्यार आमकां टमाट जाय कितें जाल्यार दाळीक घालतले जाल्यार टमाट जाय. पूण अशें कितें टमाटाची एक तीख जी हें आहा तो चड वाडलेलो आसा. तेचेर कोण आतां कांय करी खात आतां अशें कांय कळान आहा. हो दर अख्ख्या गोंयभरूच सध्या वाडलेलो आसा टमाटाचो. गोंयभर म्हणजे आतां आमचो म्हापशान आतां कितें आहा पळय ती रेट सांगता तुका हांव. आतां गोंयभर ती म्हाका कांय खबर ना पूण म्हाका दिसता थंय क्वचित वाडलेलेच आसतले न्हू नाजाल्यार अशें जावंक शकना वाडलेच आसतले. जशें तुमी म्हणटा तशें श्रावण म्हयनो येवपाचो आसा हेजी वाट आनी जावं शकता. कदाचीत जावं शकता न्हू. श्रावण म्हणटकूच वेज न्हू. वेज म्हणटकूच ते करतले ऑबियसली करतले ते 150-200 सुद्दां म्हणू शकता. मागीर सामान्य मनशाक परवडपाक ना परवडचें ना कशेंच परवडचें ना न्हू. ₹120 आसा. नेमकें कारण कितें की अचानक दर वाडपाचो. म्हयन्या पयलीं कितें दर आसलो. अच्छा पूण म्हयन्या पयलीं टमाटाचो दर कितें आसलो. 30-40 रुपया आसलो. तो अचानक एका म्हयन्यान 120 जालो. ओके पूण इतली म्हारगाई आसून लोकांचो आसा सद्या डिमांड टमाटाक. ना आनी वाडपाचो आसा अंदाजे.